नमस्कार मित्रांनो, मी रोहित बापट। मागच्या वेळी मी एक पोस्ट केली होती की माझ्याकडे एक कथा आहे आणि ती मला मालिका स्वरूपामध्ये तुमच्यासमोर आणायला आवडेल, आणि त्याच्यावरती खूप चांगले प्रतिसाद आले होते। मला मराठीमध्ये असावी वगैरे चांगले प्रतिसाद आले, त्यामुळे एक तर आधी सगळ्यांचे आभार, ज्यांनी ज्यांनी प्रतिसाद दिला त्यांचे सगळ्यांचे आभार। आणि कथेचं असं होतं की कथेची जी पात्र आहेत ती माझ्या मनात होती, कथेची सुरुवात कुठे होईल, मध्य कुठे आणि शेवट कुठे हेही मला माहिती आहे, आणि त्याप्रमाणे मी लिखाणकामसुद्धा सुरू केलेलं आहे। पण ज्या क्षणी मी पेन हातात धरला, हो मी हाताने लिहितो आहे, ज्या क्षणी मी पेन हातात धरला तेव्हा मला असं कळलं की ही कथेसारखी कथा नाही आहे। म्हणजे नुसता घटनांचा एक मागोवा म्हणा किंवा भूतकाळ आणि वर्तमान काळ आणि ते तसं नाही आहे, तर हे एक प्रकारची ही शोध मोहीम आहे, एक प्रकारचा हा शोध आहे माझा स्वतःचा आणि त्या पात्रांचा देखील। मुळात चार पात्र आहेत, त्यातली काही दिसतात काही दिसत नाहीत, काही नुसतीच आभास निर्माण करणारी पात्र आहेत, आणि हे लिहित असताना मी म्हणलं तसं की हे एक प्रकारचा शोध झालेला आहे माझा, मी शोधतोय। अर्थात मला कुठे पोहोचायचं आहे हे मला माहिती आहे, शेवट कुठे आहे मध्ये हे माहिती आहे मला। त्यामुळे जसं आपण एखाद्या नवीन गावी जातो आणि आपल्याला माहिती असतं कुठे जायचं आहे, कुठून आलो आहे तेही अर्थात माहिती असतंच, पण ते गाव नवीन असतं आणि त्यामुळे आपल्याला तो रस्ता शोधत शोधत तिथे जायला लागतं। तसंच काहीसं ह्या कथेमध्ये मी करत आहे। कथा म्हणणंसुद्धा मला खरं कितपत योग्य नाही आहे हेही मला माहिती नाही, कदाचित मी ह्याला काहीतरी वेगळं नाव देईन सुद्धा, कारण की पूर्ण कथासारखं त्याची मांडणी जी आहे ती कथेसारखी नाही आहे। त्यामुळे तुम्ही ऐकत असताना तुम्हाला समजेलच, पण आनंदाची गोष्ट अशी की त्याचे अनेक भाग आता माझे लिहून झालेले आहेत, जेणेकरून तुमच्यासमोर सादर करायला मी सज्ज आहे। आज त्याचं वाचन तुमच्यासमोर मी सादर करीनच, त्याचा वेगळा व्हिडिओ करीन, पण हा व्हिडिओ मुद्दाम ह्याच्यासाठी केला की तुम्हाला जी पोस्ट मी केली होती मागच्या वेळी त्याचं काय झालं असं काही जणांना वाटलं असेल, तर त्याचं हे झालं की मी एक शोधयात्रा सुरू केलेली आहे त्या पात्रांची, त्या पात्रांच्या एकमेकांबद्दल असलेल्या विचारांची आणि माणसासारख्या माणसांची, माणसांच्या भावनिक चक्रांचा हा शोध आहे। एकमेकांशी कशी ती एकमेकांना कशी ओव्हरलॅप करतात, एकमेकांना स्पर्श करतात, कधी कधी छेद देतात, कधी कधी दूर जातात, तर ते परीघ जे कमी अधिक मोठे अधिक होत आहेत भावनांचे, त्यांचा हा शोध आहे। वेगळ्या प्रकारचं कथानक आहे, मला खात्री आहे तुम्हाला आवडेल। तर आज रात्री त्याचा पहिला भाग मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे आणि मला नक्की कळवा की तुम्हाला तो भाग कसा आवडेल। तोपर्यंत जे कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत आहेत त्यांच्यासाठी या चॅनलवरती हा प्रयोग मी पहिल्यांदाच करतोय, त्यामुळे थोडंसं समजून घ्या, कारण की याच्या आधी मी माझ्याच कथेचं वाचन असं फारसं केलेलं नाही, कविता वाचन केलंय, पण कथांचं म्हणा किंवा निबंधाचं म्हणा किंवा लेखाचं असं मी वाचन केलेलं नाही आहे। आज रात्री मी घेऊन येतोय, जरूर लक्षात ठेवा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया अशाच कळवत जा। धन्यवाद।